दरम्यान पुण्यातील मोहम्मदिया मशिदीमध्ये भोंग्यांविना दुपारची नमाज अदा केली गेली. मौलवींनीच मशिदीवरील भोंगे काढून ठेवले होते. यापुढेही कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी. पुण्यातील वारजे माळवाडी भागातल्या या मस्जिदीसमोर आपण आहोत. एक वाजतोय आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नमाज अदा केली जाते. मात्र कोणत्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नमाज अदा न करता ही भोंग्यांशिवाय नमाज या ठिकाणी अदा करण्यात येते आहे. आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले होते. जर नमाज अदा भोंग्यांवरून केली गेली तर आम्ही हनुमान चालीसा लावू अशा पद्धतीची भूमिका मांडत होते. मात्र आता जर आपण या ठिकाणी पाहिलं पुण्यातल्या या वारजे माळवाडी भागातली ही मस्जिद नमाज अदा केली जाते. काय सांगाल, भोंगा नाही, फक्त विदाऊट लाऊडस्पीकरचा वापर न करता तुम्ही नमाज अदा आतमध्ये सुरू आहे? हां, आम्ही आता ते निर्णय घेतलाय की आम्ही भोंगे काढून आतल्या आजण देऊन तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. आम्ही आजण वगैरे आतमध्ये देऊन नमाज वगैरे अदा करतोय. काय आपलं मस्जिदचं नाव? आमच्या मस्जिदचं नाव मोहम्मदिया मस्जिद आहे, वारजे माळवाडी पुण्यात. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे विविध राज्यात सध्या वातावरण निर्माण झालं आहे यापेक्षा काहीसं वेगळं चित्र आपल्याला या वारजे माळवाडी भागातल्या मस्जिदमध्ये पाहायला मिळतं आहे. सकाळची नमाज ही भोंगेविरहित झाली होती, भोंग्याशिवाय झाली होती. आणि दुपारी 1 वाजताची ही नमाज देखील भोंग्यांशिवाय पुण्यातल्या या वारजे माळवाडी भागातल्या मशीदमध्ये पार पडते आहे. कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टी व्ही न्यूज, पुणे.